नमस्कार, माझे सर्व फेसबुक व्हॉट्सअप आणि यूट्यूब मित्रांनो, सध्या 14 जानेवारी जवळ आली आहे, जो पतंग उडवण्याचा सण आहे आणि म्हणून माझ्या काही मित्रांनी मार्गदर्शनपर ज्या पोस्ट पाठवल्या त्यातील काही भाग मी आपणास सांगतो आहे. आमचे एक मित्र सन्मान्य वघारे साहेब यांनी सांगितले की आपल्या घरातील लहान मुलांना पतंग उडवताना काळजी घ्यायला सांगा. हाय व्होल्टेज लाईनजवळ पतंग उडवू नका. लाईनमध्ये अडकलेला पतंग काढू नका. कुणी काढताना दिसले तर त्यांना थांबवा, कारण 4-5 वर्षा अगोदर नांदुरा येथे एक मुलगा गच्चीवरून 33 KV लाईनवर अडकलेला पतंग लोखंडी आसारीने काढताना इलेक्ट्रिकू झाला होता. तसेच हा व्हिडिओ मी ओपन करत नाही, कारण दृश्य भयंकर आहे. पण पतंग उडवताना हा जो विशिष्ट प्रकारचा मांजा आहे, हाय व्होल्टेज लाईनला लागला आणि माणूस कोळशासारखा बाजून इलेक्ट्रिकूट झाला. म्हणून आपल्या मुलांना आवरा आणि मोकळ्या जागेतच पतंग उडवा. मानवी जीवन अमूल्य आहे. थँक्यू. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.